यवतमाळच्या आझाद मैदानात शेतकऱ्यांचं अन्नत्याग आंदोलन. यवतमाळच्या महागाव तालुक्यातील चिलघमान येथील शेतकरी साहेबराव करपे पाटील यांनी 19 मार्च 1987 रोजी नापिकी व कर्जबाजारीपणामुळे कुटुंबाने सामूहिक आत्महत्या केली होती. त्यांच्या स्मृतिदिनी दरवर्षी 19 मार्चला चिलघवनसह संपूर्ण महाराष्ट्रात सर्व शेतकरी एक दिवस उपवास करून अन्नत्याग आंदोलन करतात. यावर्षी देखील 19 मार्चला हे अन्नत्याग आंदोलन शेतकऱ्यांनी यवतमाळच्या आझाद मैदानात केलं आहे. यावेळी शेतकरी व शेतकरी पुत्रांनी या अन्नत्याग आंदोलनाला उपस्थिती दर्शवली होती. आज 19 मार्च या दिवशी आम्ही स्मृतिशेष शहीद साहेबराव करपे पाटील यांची 19 मार्च 1986 सामूहिक कुटुंबासह त्यांनी आपलं जीवन संपवलं होतं वर्धा जिल्ह्यामध्ये दत्तपूर आश्रमात. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांना त्यांनी चिठ्ठी पाठवून पत्र पाठवून त्यांनी शेतकऱ्यांच्या दुरवस्थेबद्दल त्यांना अवगत करून दिलं होतं. आज देशामध्ये स्वतंत्र उत्तर कालखंडामध्ये अनेक पक्षाची सत्ता या देशात आली. शासनातला धोरणातला शेतकरी कधीच बदलला नाही, शासन अनेक बदलली. म्हणून आज आपण या साहेबराव करपे पाटलांच्या स्मृतिदिनी त्यांच्या सामूहिक श्रद्धांजलीच्या कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर व त्याच्या दुरवस्थेवर आपण चिंतन करत असतो आणि एक दिवस शेतकऱ्याच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा आत्मक्लेश आंदोलन उपवास ठेवून अहिंसात्मक पद्धतीनं आपण साजरा करत असतो. आमच्या विदर्भ टाइम्स यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि राहा आमच्या सोबत अपडेट.